सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर औषधे आणि लस करोनाचा आजार बरा करण्याकरता जर नसतील तर करोनाचा आजार होऊच नये यासाठी काय करावे. तर यासाठी खालील अगदी खात्रीलायक उपाय आहेत. पहिलं म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदीजी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले सर्व आदेश पाळणे, म्हणजे घराच्या बाहेर पडायचेच नाही. दोन, आवश्यक वस्तूकरता जर बाहेर जाणे झाले तर साबण, सॅनिटायझर्स आणि मास्क यांचा योग्य वापर करणे, आणि मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीपासून 1 ते 1.5 मीटर, म्हणजे 5 ते 6 नॉर्मल पावले एवढे अंतर ठेवायलाच हवे. तिसरं सजेशन म्हणजे कोणताही आजार असेल, जसं डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब आणि इतर कोणताही आजार, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्या आजारावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे. चौथा अगदी महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येकाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे. त्यासाठी खाण्यापिण्याची जरा पण आबाळ न करता रोज पूर्ण आहार घेणे. त्यासाठी मी माझ्या पुस्तकातील एक तक्ता इथे लावला आहे, त्याप्रमाणे रोज 2000 ते 2500 एवढ्या कॅलरीज आपण सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससहित मिळतील याची तरतूद करणे आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. आणि ज्या व्यक्ती 60 वर्षाच्या आहेत त्यांना जरुरी पडली तर ॲडिशनल प्रोटीनिक्स किंवा दुसरा कोणताही त्यांना सुटेबल असेल असा प्रोटीनचा आहार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेणे. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण आता घरीच आहोत, मग फिटनेस राखण्यासाठी दिवसातून 2 वेळा प्रत्येकी 1/2 तास उपाशीपोटी घरातल्या घरात चालणे, जमल्यास जागा असेल तर धावणे किंवा दोरीच्या उड्या मारणे, प्राणायाम करणे आणि योगाची आसने वाटल्यास यूट्यूबचे व्हिडिओ बघून तर करायलाच हवी. तुम्हाला माहितीच आहे की फिट असलेल्या व्यक्तीपासून कोणतीही व्याधी दूरच राहते. मी बॅरिस्टर नागपाय सेवांगण संस्थेचे सेक्रेटरी श्री लक्ष्मीकांत खोबरेकर आणि मॅनेजमेंटच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी लोकांमध्ये करोना व्याधी संबंधित जागृतीसाठी योग्य शैक्षणिक व्हिडिओ करण्यासाठी योग्य पावले उचलली आणि मला संधी दिली यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्याकरता. थँक्यू व्हेरी मच.